काय खर काढायचं बघा दाजी कसं नाटकात आहे बघा पापड पण लयचे चिटकतेस का मला हो पापड आता दाजीने केलेला पापड चालले पापड करायचं का गोळ्या करते इकून असे आता काल साठ केलं का नाही तर बऱ्याच आमच्या बहिणीचे काही कमेंट आले की तू खेड्या गावाला राहून तुला येत नाही का आणि मुंबईला असून म्हणजे असं सिटी गावात असून आम्ही करतो म्हणून तर कसं आहे बा बहिणींनो मी पहिल्यांदाच केलंय त्यामुळं तुमच्या एक ताईला जरा अवघड वाटल्यावर वाटतं या नो काही तर कसं होतंय हो का उठदाच अजून एवढं राहिलंय राम बंधू उडीद पेशील पापड आटा आणला होता ह्यो हे दाखवलं होतं मी गेले बाजूंच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आणि असं सांगून बसते बघा दाजी कसं लाटत आहे तुमची योग्यता आहे किती पातळ केली बघा एक कदा दिलं पापड लाटाय आता बऱ्याच आमच्या बहिणीने म्हणले की योगी ताई सांड ग लय मोठं झालं ते म्हणून नका असं झालं ते वाढलं पण चिंगम असत का नाही चिंगम चिंगम सारखंच पीठ होत ही आम्ही दादा तर लाईव्ह सुद्धा होत्या पीठाला काय आम्ही दादा शिकटते हाताला
चिकट पुडा सारखा चिकटतो कस लाटे ते बघा दाजी ठीक आहे मला एवढं जमत नाही पण दाजी किती भारी लाटे ते बघा कना 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 होय वा इकडे बाकीवर दाजींच तिकडं म्हणजे तिकडंच लक्ष आहे पापडाकडं का एवढं केलं तर पापड कस काय केलं ते जमलं का सांगा नक्कीच मी एवढं लाटलं तर दाजी आता आलं आत्ताच आलं होतं दाजी तीन चार लाटलं दाजींनी पण मस्त लाटलं ते हो का आणि साडग आता हे खाली कागदाला चिटकलं होतं का नाही म्हणून ते तसं झालंय नाहीतर खळखळीत वाळवून गेले ते या काय हाताला असं चिटकून बसलंय ते पिठाचं निघा नाही बिन काहीच होय नाही तर कसं काय केलं ते मग पापड कितीक झालं ते काय माहीत नाही बरं का 1 किलोचा पुडा होता तिकून दाजींचा बी झालं लाटून लात लची काढता का पीठ लची काटते हाताला कस काढणार भावांना बोलण्याना बघा आज आजच काम काय चाललं आपल्या एवढं ताईच पापड पापड एक पापड लय मस्त लागत खायला पण घास करायला लपन दंपत नाही करत नाही
लयला लागतो याला कर घट लागत लय चिकट गुन्हा होतोय काय चिकट गुन्ह्या तर भावा बहिणींनो मला काही एवढं माहित नाही बरं का आमच्या बहिणींनो खास करून पण रडत कडत कसं का व्हायला केलं ते आपलं यंदा मी केलंय आपलं भोळ बाबड घ्या समजून आणि काय चुकलं असं तरी सांगा कमेंट मध्ये सांगायला काय विसरू नका आणि दाजी कसं काय करते ते पापड ही नक्की सांगा कमेंट मध्ये तर चला भाऊ बहिणींना बाय बाय घ्या आपली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये नक्कीच.